घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी तसंच शासकीय भरती आरक्षणानंतरच करावी यासह अन्य मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीनं शिरोली इथं कोल्हापूर सांगली रस्ता अडवण्यात आला आहे. धनगर समाजाला घटनेनं दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी, मेंढपाळावरील हल्ले होत आहेत त्याचा बंदोबस्त करणे, समाजासाठी जाहीर झालेले 1000 कोटी रुपये तरतुदींची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या कोल्हापूर सांगली राज्यमार्ग अडवण्यात आला. यावेळी तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी शंकरराव पुजारी, मंगेश हजारे, शहाजी शिद्ध, निवास वाटेगावकर, काशीनाथ शिणगारे, युवराज पुजारी, हरी पुजारी यांच्यासह धनगर बांधव उपस्थित होते. आपण सर्व धनगर समाजाची एक गोलमल परिषद घेतली आणि तसंच महाराष्ट्रभर आज धनगर समाज आणि युवक अत्यंत चांगल्या पद्धतीनं जागृत होत आहे. धनगर समाज विस्कळीत होता, परंतु आता एका जुटीनं आणि एका जुटीनं आपल्या एकत्र येत आहेत आणि युवकांच्या अत्यंत उग्र पद्धतीनं युवक आपलं रस्त्यावर उतरत आहेत. तर या सरकारला आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं एवढंच सांगू शकतो की बाबानो, आत्तापर्यंत आमच्या धनगर समाजाची तुम्ही घुसणूक केलेली आहे आणि ही सरळ सरळ आमच्या युवकांनी आता समजा लागलं आहे, रुंजा लागलं आहे. तुम्ही ताबडतोब आमच्या धनगर समाजाची जी आमची मागणी आहे की एसटीची जी अंमलबजावणी आहे ती तुरंत करावी, नाहीतर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रभर होतील आणि ती जी सर्वस्वरूपी जबाबदारी या सरकारवर राहील. कायदा प्रशासनाची काही जर काही विषय झाला तर त्याला कुठल्याही आमचा समाज जबाबदार राहणार नाही. तसेच मी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार असण्याच्या माध्यमातून एवढंच मी सांगू शकतो की बाबानो, की आत्तापर्यंत आता ही भरती जी चालू आहे त्यामध्ये आमचा जोपर्यंत एस टीचा आमचा जे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तुम्ही या सगळ्या भरत्या तुम्ही बंद कराव्या एवढीच या आम्ही धनगर समाजाच्या वतीनं आणि परीक्षा असतील काय असेल की बाबा हे सगळं तुम्ही बंद करून. दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवाच्या वतीने राज्यभर जे काय रस्ता रोकोचं आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधव, त्यामध्ये सर्व संघटना, सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी जवळजवळ 70 ते 75 वर्षापासून आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सरकारचा पाठपुरावा करीत आहोत. पण सरकारच्या दारी त्याची काही ठावठिकाणा होत नाही अशा या सरकारला जाग आणण्यासाठी आज आपण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रस्ता रोको करण्याचं ठरवलं होतं आणि त्या माध्यमातून आज आम्ही शिरोली पुलाची या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे. या माध्यमातून आम्हाला सरकारला सांगायचं एकच आहे की आपल्या या मागण्यांची, धनगर आरक्षण जे आहे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन करून जे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारा NH4 आहे तो पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या मार्फत अडवण्यात येईल आणि सरकारला सळो की पळो करून सोडण्यात येईल, एवढंच मी या निमित्तानं सांगतोय.